बुलढाण्यात राज्यपाल आणि त्रिविधी विरोधात मनसेच्या वतीने जोरदार निदर्शने, तर खामगाव मध्ये सुद्धा उद्धव ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांची जोरदार निदर्शने। बुलढाणा शहरातील संगम चौकात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने राज्यपाल भगतसिंग कोश्यारी व भाजपा प्रवक्ता सुधांशु त्रिवेदी यांचा निषेध व्यक्त करत जोरदार निदर्शने करण्यात आली, तर खामगाव शहरात उद्धव ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी देखील निदर्शने व्यक्त करत राज्यपालांना तात्काळ पदावरून हटवून त्रिवेदी यांच्यावर कठोर कारवाईची मागणी केली आहे। महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल ये कोश्यारीने जे अपशब्द वापरला, हे महाराष्ट्राचे राज्यपाल नेहमीच वादग्रस्त विधान नेहमीच करत असतात। या राज्यपालाला हे महाराष्ट्राचं पार्सल हे केंद्राकडे गेलं पाहिजे आणि अशा पार्सलाची या महाराष्ट्रात गरज नाही। या राज्यपालानं नेहमीच वातावरण गढूळ करण्याचं काम या ठिकाणी लावलंय, जाती धर्मामध्ये तेढ निर्माण करण्याचं या ठिकाणी या राज्यपालाकडून होत आहे आणि अशा राज्यपालाची महाराष्ट्रात गरज नाही आणि अशा राज्यपालाचा महाराष्ट्र नवनिर्माण सेना जाहीर धिक्कार करतो, जाहीर निषेध करतो आम्ही। अशा राज्यपालाला गरज नाही महाराष्ट्राची, या राज्यपालाला या केंद्रानं हाकलून लावलं पाहिजे आणि जर हाकलून लावत नसेल तर या महाराष्ट्र नवनिर्माण सेना रस्त्यावर येऊन त्यांना हाकलून लावण्याचं काम या ठिकाणी आम्ही करू, या ठिकाणी आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं सांगतो। आणि या त्रिवेदीलाही या ठिकाणी भाजपानं याला निष्क्रिय केलं पाहिजे, याचा राजीनामा घेतला गेला पाहिजे, अशा पद्धतीचं चुकीचं वक्तृत्व करणं हे त्याला त्रिवेदीला शोभत नाही। अशा त्रिवेदी वडव्याले या ठिकाणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं आम्ही जाहीर निषेध। हा धोत्रा जो आहे, या धोत्र्याला म्हणायचं तुझ्यामध्ये ताकद असेल, तुझी औकात असेल तर राजभवन सोडून तू राजभवनाच्या बाहेर ये, शिवसेनेचे निष्ठावान कार्यकर्ते तुला दाखवून देतील आज छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र काय असतो। तर आम्ही पुन्हा एकदा शिवसेनेच्या वतीने सूचना नव्हे तर आवाहन करतो की या सुधांशु त्रिवेदी आणि भगतसिंग कोश्यारी या दोघांनासुद्धा मोदीने तात्काळ दखल घेऊन त्यांच्या पदावरून हटवलं पाहिजे, एवढी आज आम्ही यांना आवाहन करतो आणि पुनश्च त्यांचा जाहीर निषेध करतो।